मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणं हा मराठी भाषेचा गौरव आहे त्यानुसार आता भाषेचा विकास आणि प्रचारासाठी अधिक जबाबदारीनं काम करावं लागेल असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल पुण्यात नुकताच बालगंधर्व रंगमंदिर इथं आंदोलनोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पुढील अर्थसंकल्पात मराठी भाषेसाठी निधीची भरीव तरतूद केली जाईल असं त्यांनी सांगितलं यावेळी अभिनेते प्रवीण तरडे यांनी या, या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानले आहेत। अभिजात दर्जा टिकवणं साहित्यिक आणि कलाकारांचं काम असल्याचं लेखक रामदास फोटाणी म्हणाले